त्याच्या नजरेत बघून कळतं ही बेनं कधीचे पावणार आहे ते. मारली का त्याने उडी त्याच्या नरड्यात खेळ खाल्लास. शिदा ठेवलाय आणते हा आत्ता. ग बया काय झालं? कोळसा पडला माझ्या डोसक्यात. माखल्या हातानं चालले होते बघा. तुझ्या माखल्या हाताचं शान बिघवायला लागतंय. सॉंगच करा नेहमी नेहमी. या अर्थित आमच्या सोंगांना स्वतः आज बी शबासी देतात आणि हित घरातच कुणाला पडलेली नाही. ठेवणीतलं लुगडं आहे का? ठेवणीतलं लुगडं आहे का? लगीन आहे कुणाच? वय माझ. जावा तिकडं. जावा तू जा तू. राणी साहेबांना स्वतः गडावर बोलवलं होतं तुला. बरं आता राहिलं चला. काय म्हणले? राणी साहेबांनी बोलवले? वय धरलं राणी साहेबानं तुला मला अनबाळाला बी. खर म्हणल्या एवढं पोरग झालं दाखवाया बी नाही आणलं तुम्ही. जीवाजी राव. अक्क बया तुम्हाला राव म्हणले. जीवाजी राव. शांत पुसके अदुगर. तिथं राणी साहेबां मोर बोकड पसरू न ग. काय लाज राग बापाची? आव चला. चला मागल्या जन्मी लय पुण्य कमावलं असणार बघ म्या. या जन्मी महाराजांचा मावळा तुझा बा आणि तुझा दादला झालो. फाजली कैदाशी जरा माझ लेकरू हस्त खेळत असलं. हो किती लागती धडधडाया. हो काय हो हिराबाई चला की उशीर होतो या. चला की आत गेल्यावर येड्यागत नुसती राणी साहेबांकडे बघत उभी राहू नगस. पाया पड त्यांच्या आणि बाळाला बी त्यांच्या पायावर ठेवू. काय आत्ता हे बघा लेकरानं काय केलं. दुपट भिजवलं की राहू दे राहू दे राहू दे राहू दे. कस राणी साहेबांच्या दर्शनाला जाताना असं भिजलं लंगोट्याने निवय माझ्या बाळाला. अरे पण हिरे थांबा. अरे हित तुझा आबा. आबा काय? राहू दे म्हण. राहू दे. कस त्यासनी म्हणाव आबा आबा. आम्हाला राणी साहेबांनी बोलिवलंय. उरक उरक आम्ही छान छान दिसणार मग राणी साहेब आमचे लाड करणार. काय का नाही थांबा किवायच. कोण होतो?
कोण होता महाराज? काय येडी कुकुळी महाराज होता? तुम्ही मला, तू तुझ्या बाळाचं लंगूट बदलीत बसलीस. माग माझ्यामुळे महाराजांचं दर्शन हुकलं तेव्हा किती कावलीस माझ्यावर. आता तुझ्या बाळासनी वरड की वरड. जीवाजीराव थोरल्या राणी साहेब बोलावत्यात. जी चला चला.